आणि एक महत्वाची बातमी आहे, सीएसएमटी स्थानकामध्ये फलाट क्रमांक 10 आणि 11 विस्तारीकरणाचं काम सुरू करण्यात आलंय. कामादरम्यान 23 ते 31 मे पर्यंत सीएसएमटी स्थानकामध्ये रात्रकालीन ब्लॉक घेतला जाणार आहे. रोज रात्री 12:30 ते 4:30 पर्यंत 4 तासांचा हा ब्लॉक असेल. त्यामुळे प्रगती एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेस, त्याचबरोबर मुंबई साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या. आणि याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती 10 आणि 11 या प्लॅटफॉर्मचं सध्या काम सुरू असल्यामुळं रात्रकालीन जो ब्लॉक आहे तो घेण्यात येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. ही संपूर्ण जी दृश्य आहेत ही मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरची आहेत. या ठिकाणी काम सध्या सुरू असल्यामुळे जवळपास 23 मे ते 31 मे म्हणजे जवळपास आठवडाभर रोज रात्री 12:30 ते 4:30 वाजेपर्यंत जवळपास 4 तासांचा हा ब्लॉक घेण्यात येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि या ब्लॉकमुळे मुंबई पुणे जो प्रगती इंटरसिटी आणि पुणे ते शिर्डी वंदे भारत या रेल्वेगाड्या रद्द असणार आहेत, तर लोकलच्या वेळापत्रकही बदल करण्यात आल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. ब्लॉक कालावधीत बायकळा ते सीएसटी दरम्यान लोकल सेवा उपलब्ध राहणार नाही. ब्लॉक सुरू होण्यापूर्वी सीएसटीहून डाऊन धीम्या मार्गावरील रात्री 12:14 ही कसारा लोकल ही शेवटची लोकल असणार आहे. त्यानंतर ब्लॉक नंतर जर पाहायला गेलं तर पहिली सीएसटी कर्जत लोकल 4:47 सुटेल. रात्री 9:53 कर्जत सीएसटी, रात्री 10:34 कल्याण सीएसटी शेवटची लोकल असणार आहे. त्यामुळे जर एकंदरीत पाहायला गेलं तर या संपूर्ण 23 मे ते 31 मे म्हणजे आठवडाभर संपूर्ण हा रात्रकालीन ब्लॉक असणार आणि या दरम्यान काही गाड्या रद्द झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ जन आम्ही सिग्वनचा नंद किशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई.